जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ दशक चौथा नवविधा भक्ती समास सहावा वंदन भक्ती श्रीराम समर्थ मागा झाले निरूपण पाचवे भक्तीचे लक्षण आता ऐका सावधान सहावी भक्ती मागील समासात पाचवी भक्ती सांगितली आता सहाव्या भक्तीचे लक्षण लक्ष देऊन ऐका सहावी भक्ती ते वंदन करावे देवासी नमन साधु आणि सज्जन नमस्कारित जावे, वंदन ही सहवी भक्ति संत साधु सज्जन व देव यांना नमस्कार करीत जावे सूर्यासी सूर्यासी करावे नमस्कार देवासी करावे नमस्कार सदगुरुस करावे नमस्कार साष्टांग भावे सूर्यदेव व सद्गुरू यांना गुडघे खांदे छाती इत्यादी शरीराची आठ अंगे जमिनीला टेकून नमस्कार करावा साष्टांग नमस्कारास अधिकारू नाना प्रतिभा नाना प्रतिमा देव गुरु अन्यत्र नमनाचा विचारू अधिकारे करावा देवांच्या मूर्ती व सद्गुरू यांनाच साष्टांग नमस्कार करावा इतरांना रीतिरिवाजाप्रमाणे वंदन करावे छप्पन कोटी वसुमती मध्ये विष्णू मूर्ती असती तयास नमस्कार प्रीती साष्टांग घालावे पृथ्वीचा परीघ 56 कोटी कोस आहे त्यात श्रीकृष्णाच्या अनंत मूर्ती आहेत त्यांना नमस्कार करावे योजन बरोबर चार कोस एक कोस बरोबर सर्वसाधारण पंधरा किलोमीटर पशुमती श्रीमती आणि गभस्ती यांच्या दर्शने दोष जाती तैसाची नमावा मारुती नित्य नेम नेमे विशेष भगवान शंकर श्री विष्णू व सूर्यनारायण यांच्या दर्शनाने अनंत पापे नष्ट होतात श्री हनुमंतांचे विशेष करून नियमाने दर्शन घ्यावे श्लोक शंकरा शंकरा शेष शेषयाची मार्तंडो मारुस्तिष्ठा एतेशा दर्शन पुण्यात नित्यनेमे विशेषा विशेषता शंकर शेषावर पहुडलेले श्री विष्णू सूर्य हनुमंत यांचे नित्यनेमाने दर्शन घेतले असता विशेष पुण्य मिळते भक्त ज्ञानी आणि वितरागी महानुभाव तापसी योगी सत्पात्रे देखोनी वेगी नमस्कार घालावे देवाचे देवाचे अत्यंत देवाचे भक्त आत्मवेते तपस्वी योगी इत्यादी अधिकारी पाहून त्यांना संकोच न करता नमस्कार करावा वेदज्ञ शास्त्रज्ञ आणि सर्वज्ञ पंडित पुराणिक आणि विद्वज्जन याज्ञिक वैदिक पवित्र जन नमस्कारित जावे वेद वे वेत धर्मादी शास्त्र पारंगत पंडित पुराणिक विद्वान याज्ञिक वैदिक व चारित्रवान यांना नमस्कार करावा जेथे दिसती विशेष गुण ते सद्गुरूंचे अधिष्ठान या कारणे तयासी नमन अत्यादारे करावे जेथे काही भव्य दिव्य दिसेल तेथे गुरुंचे अधिष्ठान असते म्हणून अशा व्यक्तींना आदराने नमस्कार करावा गणेश शारदा नाना शक्ती हरिहरांच्या अवतार मूर्ती नाना देव सांगो किती पृथक कारणे गणेश शारदा अनेक प्रकारच्या शक्ती देवता हरिहरांच्या अवतार मूर्ती अशा अनेक देवदेवतांबद्दल कितीही सांगितले तरी अपुरेच पडेल सर्व देवास नमस्कारिले ते एका भगवंतास पावले इधर ती एक वचन बोलिले आहे ते ऐका कोणत्याही देवाला केलेला नमस्कार एका भगवंतालाच पावतो त्याचे प्रमाण ऐका श्लोक आकाशात पतीत जो यथा ग्छंती सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रची गच्छती अर्थ सरळ आहे या कारणे सर्व देवांशी नमस्कारावे अत्यादरेशी अधिष्ठान मानिता देवांशी परमसौख्य वाटे म्हणून सर्व देवांना तेवढ्याच श्रद्धेने नमस्कार करावा त्यांना असलेले भगवंतांचे अधिष्ठान लक्षात घेतले की अतिशय समाधान वाटते देव देवाची प्रतिष्ठाने सत्पात्रे सद्गुरूंची स्थाने या कारणे नमस्कार करणे उभय मार्गी देवांना भगवंतांचे व सज्जनांना श्री गुरूंचे अधिष्ठान असल्यामुळे देव व सज्जन यांना न चुकता नमस्कार करावा नमस्कारे लीनता घडे नमस्कारे विकल्प मोडे, नमस्कारे सख्य घडे नाना सत्पात्रांशी नमस्कारामुळे नम्रता व्यक्त होते दुरावा दूर होतो व अनेक क्षेत्रातील अधिकारी सज्जनाची सख्य होते नमस्कारे दोष जाती नमस्कारे अन्याय क्षमती नमस्कारे मोडली जडती न समाधाने नमस्कारामुळे नमस्कारामुळे अहंकारासारखे दोष जातात कळत नकळत केलेल्या अपराधांची क्षमा होते कोणाशीही संबंध बिघडले असले तर ते सुरडीत होतात सिसा परता नाही दंड ऐसे बोलती उदंड या कारणे अखंड देवभक्त वंदावे मस्तकासारखा शरीराचा सर्वश्रेष्ठ अवयव झुकवला की तीच अपराधाची अपराधासाठी पुरेशी शिक्षा असते असे सर्वत्र मानतात म्हणून देव व त्यांचे भक्त यांना सतत मस्तक झुकवून वंदन करावे नमस्काराय नमस्कारे कृपा उचंबडे नमस्कारे प्रसन्नता प्रबडे नमस्कारे गुरुदेव ओढे साधकांवरी नमस्कारामुळे ज्यांना तो केला त्यांच्या मनात कृपा निर्माण होते ते अतिशय प्रसन्न होतात सद्गुरु शिष्यावर कृपा करतात निशेष करिता नमस्कार नासती दोषांचे गिरीवर आणि मुख्य परमेश्वर कृपा करी नमस्काराचा विशेष असा की त्यामुळे अहंकार द्वेष इत्यादी दोषांचे डोंगर हळूहळू नाहीसे होतात सर्वात महत्वाचे म्हणजे ईश कृपा होते नमस्कारे पतित पावन नमस्कारे संतांशी शरण नमस्कारे जन्म मरण धुरी दुरावे नमस्काराने पापी पुण्यवान होतात संतांना शरण जाण्याचा उपाय सापडतो व जन्म मरणातून सुटका होते परम अन्याय करुणी आला आणि साष्टांग नमस्कार घाला तरी तो अन्याय क्षमा केला पाहिजे श्रेष्ठी कोणी महापाप करून आला असेल व त्याने संतांना पश्चातापूर्वक साष्टांग नमस्कार घातला तर त्या त्याला क्षमा करण्याशिवाय संत दुसरे काही करू शकत नाही संतांच्या दरबारात त्याला क्षमा होते या कारणे नमस्कारा परते आणि क नाही अनुसरते नमस्कारे प्राणी या ते सद्बुद्धी लागे म्हणून सज्जनांकडून काही शिकावयाचे असेल तर नमस्कार करणे शिकावे त्यामुळे माणसाला सद्बुद्धी मिळते नमस्कारास वेचावे लग न लगे नमस्कार कष्टावे न लगे नमस्कारास काहीच न लगे उपकरण सामग्री या नमस्कारासाठी काही द्यावे लागत नाही शरीराला कष्ट नाही व कोणतेच साहित्य लागत नाही नमस्कार ऐसे नाही सोपे नमस्कार करावा अनन्य रूपे नम ना, नाना साधनी साक्षपे कासया सिनावे अनन्य भावाने नमस्कार घातल घालण्यासारखे दुसरे सोपे साधन नाही अवघड साधनांचे कष्ट सतत का घ्यावे साधक भावे नमस्कार घाली त्याची चिंता साधूस लागली नेऊन घाली जेथील तेथे अनन्य भावाने नमस्कार घालणाऱ्या साधकाची श्री गुरुंवर जबाबदारी येते साधकाच्या अधिकारानुसार योग्य ती साधना सांगून ते त्याला त्याच्या मूडच्या रूपाची जणू फेर प्राप्ती करून देतात ती साधना सोपी होईल अशी समजूत घालतात या कारणे नमस्कार श्रेष्ठ नमस्कारे ओढती वरिष्ठ येथे सांगितली स्पष्ट सहावी भक्ती म्हणून नमस्कार हे सुरुवातीचे मोठे साधन आहे कारण त्यामुळे अधिकार संपन्न श्रेष्ठ संपन्न होतात असे सहावी भक्ती स्पष्ट केली इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे वंदन भक्तीनाम समास सहावा संवादात्मक श्री दासबोध या ग्रंथातील वंदन नावाचा सहावा समाप्त समास समाप्त जय जय रघुवीर समर्थ